नमस्कार मित्रांनो मी ईश्वर नवरे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो पी एम किसान योजनेबद्दलची महत्वपूर्ण अपडेट जे आहे त्या वारंवार आपण आपल्या चॅनेलवरती देत आहोत असेतच मित्रांनो आता चालू घडीला पीएम किसानच्या पोर्टलवरती वेबसाईटवरती ते एक नवीन मित्रांनो टॅब जो आहे तो ॲड करण्यात आलेला आहे ज्या टॅबच्या आधारे आता शेतकऱ्यांना आपल्या पी एम किसान योजनेचं येणारा हप्ता जे आहे ते आपल्या खात्यावरती का आलं नाहीत हे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पाहता येणार आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांचं नेमकी कोणती गोष्ट चुकलेली आहे जी त्यांना दुरुस्त करायची आहे तर या संबंधीची सविस्तर डिटेल आता आपल्याला पीएम किसानच्या पोर्टलवरती आपलं प्रोफाईल ओपन केल्यानंतर पाहायला मिळत आहे तर ही गोष्ट जी आहे ही अपडेट जी आहे ते आपण कशी पाहायची अगदी साधे आणि सोपी प्रोसेस आहे मित्रांनो दोन मिनिटात तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच येणारे महत्वपूर्ण अपडेट असतील अशा अपडेट तुम्हाला घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहता येतील चला तर मेन गोला आता आपण सविस्तर व्हिडिओ पाहायला सुरुवात करूया तर मित्रांनो अपडेट पाहण्यासाठी सुरुवातीला आपल्याला पी एम किसान योजनेच्या पेजवरती यावं लागेल ज्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्हाला वेबसाईटवरती येण्यासाठी पी एम किसान डॉट जी वी डॉट ही मित्रांनो गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे ही वेबसाईट आपल्याला सर्च करावी लागेल वेबसाईट सर्च केल्यानंतर या पद्धतीचं होमपेज ते आपल्याला पाहायला मिळेल या पद्धतीने तुम्ही वेबसाईटवरती या ठिकाणी येऊ शकता त्याच्यानंतर पुढं आपल्याला बेनिफिशरी स्टेटस नावाचा जो टॅब दिसतो याच्यावरती क्लिक करायचा आहे बेनिफिशरीवरती आपण क्लिक करतोय पुढं पाहू शकता एक नवीन टॅब आपल्यापाशी ओपन झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला इंटर रजिस्ट्रेशन नंबर सांगितलेला आहे तर हा रजिस्ट्रेशन नंबर मित्रांनो आपण कसा काढायचा याची सविस्तर आणि व्यवस्थित रीत असे डिटेल जे आहे ती तुम्हाला व्हिडिओ बनवून मी दिलेली आहे त्याची लिंक तुम्हाला इथं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल लिंक पाहिल्यानंतर तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो काढू शकता त्याच्यानंतर पुढची प्रोसेस पाहिजे रजिस्ट्रेशन नंबर निघल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला इंटर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी या ठिकाणी नाव युवर रजिस्ट्रेशन असं जे दिसत आहे टॅब या ठिकाणी पाहू शकता तर mm. या टॅबवरती क्लिक करूनच तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरला जायचं आहे परंतु रजिस्ट्रेशन नंबर काढला असेल तर या ठिकाणी येऊन तुम्हाला हा रजिस्ट्रेशन नंबर टाईप करायचा आहे आता रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो आपण काढलेला आहे या ठिकाणी आता आपण तो टाईप करणार आहोत तर या ठिकाणी पाहू शकता आपला रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो आपण टाकलेला आहे पुढं आपल्याला कॅपचं दिलाय कॅप्चर भरून घ्यायचा आहे कॅपच्या भरून घेऊ कॅपच्या आपला भरून झालेला आहे पुढं गेट डाटा आहे त्याच्यावरती क्लिक आहे गेट डाटावरती क्लिक करतोय पुढं पाहू शकता त्या शेतकऱ्याची संपूर्ण डिटेल जे आहे ते आपल्या पुढं ओपन झालेलं आहे त्याची प्रोफाईल ओपन झालेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो या सविस्तर डिटेल जे आहेत त्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलेले आहेत त्याच्यामुळे याचं जास्त विश्लेषण न करता तुम्हाला मेन मुद्दा कोणता या ठिकाणी ॲड झालेला आहे तो सांगतो या तर याच्यानंतर इथं आल्यानंतर आपल्याला हा एलिजिबिलिटी स्टेटस जो येतो हा सुद्धा मित्रांनो पहिलाच होता त्याच्याच खाली आता मित्रांनो रिझन ऑफ एलिजिबिलिटी हा जो एक नवीन टॅब जो आहे मित्रांनो या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे ज्या आधारे ज्या शेतकऱ्यांच्या त्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचं पैसे येत नसतील तर ते कोणत्या कारणास्तव येत नाही त्याचा रिझन काय मित्रांनो तर तो रिझन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता या शेतकऱ्याचं मित्रांनो जे पैसे जे आहेत ते खात्यावरती येत नाही तर त्याचा रिझन काय देण्यात आलेला आहे तर लँड ओनरशिप डज नॉट शेअर्ड इन हिज हर नेम तर या ठिकाणी मित्रांनो सांगत आहे की या शेतकऱ्याच्या नावावरती स्वतःच्या मालकीची जमीन नाही तर ही जमीन मित्रांनो आपल्याला दाखवायची आहे आप की आपल्या मालकीची आपल्या स्वतःच्या नावावरती जमीन आहे तर हे दाखवण्यासाठी तुम्हाला पाठीमागं सांगितलेलं आहे की आपला सात बार आणि खाते उतारा आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपला त्या ठिकाणी नोंद करून घ्यायची पीएम किसान योजनेच्या खात्याला लिंक करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या खात्यावरती या पीएम किसान योजनेचे पैसे का आलं नाही तर अगदी साधे आणि सोप्या प्रोसेसमध्ये या ठिकाणी पाहू शकता काही अडचण असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थितरित्या उत्तर जे आहे ते आपल्याला देता येईल तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही घर बसल्या स्वतःचा स्टेटस चेक करून तुमचे पैसे का आलं नाही तर हे तुम्ही पाहू शकता तर आजच्यासाठी मित्रांनो एवढंच असणार आहे महत्त्वपूर्ण अपडेट आल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं अशाच नवनवीन साठी आपल्या चॅनलला महत्वाचं सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दलच्या सविस्तर डिटेल घर बसल्या त्यांना स्वतःच्या मोबाईलवरती पाहता येतील चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सह, नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद